महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जे अथकित शेतकरी आहेत रेग्युलर शेतकरी आहेत यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान जे आहे ते शासनामार्फत दिलं जाणार आहे त्याच्यासाठी बँकेकडून आता याद्या सुद्धा प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे त्या यादी ज्या आहेत ते आपल्या महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन जे आहेत डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये जे आहे ते वर्ग करणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो याद्या जायच्या अगोदर तुम्हाला महत्वाच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत कोणत्या या दोन गोष्टी आहेत हो। तर याची सविस्तर चर्चा जी आहे ती आपण या व्हिडिओत करणार आहोत तर अशा शासनाच्या नवनवीन येणाऱ्या अपडेट जे आहेत ते अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती या सर्व अपडेट पाहता येतात चला तर आता वेळ घालवता सविस्तर चर्चा करायला सुरुवात करू तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे त्यातील पहिली गोष्ट तुमचं जे कर्ज खातं आहे या कर्ज खात्याला तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे का री सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुमचं जर कर्ज खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड कर्ज खात्याला लिंक करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही बँकेत जाणं त्या ठिकाणी तेथील मॅनेजरशी चर्चा करणं तुमचं कर्ज खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, का हे तपासून पाहणं हे तुमची जबाबदारी आहे तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या कर्ज खात्याला लिंक आहे hey का चेक करायचं आहे तुमची के वाय सी पूर्ण आहे का ते चेक करायचं आहे जर तुमची त्या ठिकाणी केवायसी नसेल तुमचं आधार कार्ड कर्ज खात्याला लिंक नसेल तर तुमचं आधार कार्डची एक जोहराक संबंधित बँक शाखेत जमा करून तुमच्या कर्ज खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करावे अशी त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यांना तशी कल्पना द्यायची आहे आणि तुमचं आधार कार्ड त्याला लिंक करून घ्यायचं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनी दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे का तर हे सुद्धा सर्वात महत्वाचं मित्रांनो कारण की पाठीमागच्या कर्जमाफीच्या योजनेच्या वेळेस भरपूर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसल्यामुळे त्यांना भरपूर अडचणी निर्माण झाल्या होत्या कारण की आपला शेतकरी वर्ग जो आहे तो शेती रानावनात काम करणारा काबडकष्ट करणारा शेतकरी आहे याच्यामुळे त्यांच्या हातावरील जे ठसे आहेत ते कामामध्ये वारंवार असल्यामुळे त्यांच्या हातावरील ठसे जे आहेत ते, ते नाहीसे होत आहेत त्याच्यामुळे केवायसीच्या वेळेस त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांचे अंगठ्याच्या मार्फत बोटांच्या मार्फत केवायसी करावी लागते आणि त्याच्यामध्येच त्यांचे बोट जे ठसे जे आहेत ते उठले जात नाहीत त्याच्यामुळे त्यांची केवायसी व्हायला खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते तर अशाच वेळेस मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना मागच्या वेळेस नुकसान झालं होतं त्याच्यामुळे तुम्ही आत्ता वेळ आहे तवरच तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एकमेकाला लिंक करणं खूप गरजेचं आहे जर केलं नाही तर तुमच्या संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पाठीमागे ठराविक आधार सेंटरवरती जाऊनच तुम्हाला हे आधार कार्ड जे आहे ते मोबाईलला लिंक करावं लागत होतं परंतु आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो लिंक करायचा आहे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एकमेकाशी लिंक झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या ऑनलाईन फॉर्मसाठी पन्नास हजार रुपयाच्या केवाय सीसाठी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी गेलात किंवा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आ जागेवर उपलब्ध नसाल तरी तुमच्या मोबाईलच्या सीवरून तुमचं प्रमाणीकरण जे आहे ते केलं जाणार आहे त्याच्यामुळे मोबाईल आणि आधार कार्ड एकमेकाला लिंक करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं उदाहरण सांगायचं झालं म्हणजे तुम्हाला जर अचानक कामानिमित्त बाहेर जावं लागलं ला। किंवा तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेममुळे जागेवरून उठता आलं नाही तर अशा वेळेस तुमची केवायसी होणं अशक्य असतं त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी असलं तरी तुमची के वाय सी ही शंभर टक्के होणारच आहे त्याच्यामुळे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करणं आणि आपल्या कर्ज खात्याला आपलं आधार कार्ड लिंक करणं हेच सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत पाच सप्टेंबरच्या आतमध्ये या दोन्ही गोष्टी तुम्ही करून घ्या कारण की पाच सप्टेंबर नंतर बँकेमार्फत याद्या ज्या आहेत त्या शासनामा शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर तेरा ते पंधरा सप्टेंबर पासून आपले शेतकरी मित्र आहेत यांच्या खात्यामध्ये शासनामार्फत कर्जाची प्रोत्साहनपर रक्कम जी आहे ती वर्ग करण्यात येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो या सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी करून घ्या काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करत चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह धन्यवाद